हाय हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सर्व? मजेत ना? तर नुकताच माझ्या मुलाचा बड्डे होऊन गेला आणि त्याच्या बड्डे निमित्ताने आम्ही व्हिजिट केलं मालवण तडका हे प्लेस. म्हटलं चला तर मग तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करू आणि तुम्हाला एक मिनी ट्रिप पण घडवू मालवण तडक्याची. मालवण तडका नावानुसारच तडतडीत आहे. मस्त एंट्रन्सला लाइटिंग केलेलं आहे, लाइटिंगने डेकोरेट केलेलं आहे, छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे, खूप वेलकमिंग वाईब्स आहेत इथे, अमेझिंग ॲम्बियन्स आहे. मालवण तडक्याचं सेटअप पण कमाल आहे. ओपन लॉनमध्ये खूप सुंदर सेटअप केलेला आहे मालवण तडक्याचा. अशी छान छान बदकांची पण सफर होऊ शकते जर तुम्ही लकी असाल तर. मोठी फॅमिली असेल तर त्याच्यासाठी बसण्यासाठी त्यांनी मोठं सेटअप केलेलं आहे असं छान प्रकारे. आणि जर तुमची छोटी फॅमिली असेल किंवा तुम्ही फ्रेंडसोबत येत असाल तर त्याच्यासाठी ओपन लॉनमध्ये असे छान सेटिंग केलेली आहे. सेटअप तर कमाल आहेच, खूप म्हणजे खूप कमाल आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे तिथे आलं की खूप एन्जॉय करू शकता तुम्ही. असा एक स्टेज आहे तिथे जिथे लहान मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा एन्जॉय करू शकतात, डान्स करू शकतात आणि हर विकेंडला तिथे लाईव्ह म्युझिक असतं. मग मी जेवणात ऑर्डर केलं होतं मंचाव सूप, मसाला पापड, फ्राईज आणि चीज कॉर्न बॉल्स केले होते ऑर्डर. त्याच्यासोबत होतं कबाब. कबाबसोबत आलेली ही लाल चटणी कमाल होती. त्याच्यानंतर आम्ही मेन कोर्समध्ये लच्छा पराठा, ट्रिपल सेजवान राईस आणि व्हेज लबाबदार ही भाजी ऑर्डर केली होती. टेस्ट अमेझिंग होतं. मग त्याच्यासोबत माझा उपवास असल्यामुळे मी ऑर्डर केलं होतं हे वॉटरमिलन ज्यूस. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गेम झोन रेडी केलेला आहे. या गेम झोनमध्ये दोन तीन प्रकारचे गेम्स आहेत आणि फोटो काढण्यासाठी हा एक खूप सुंदर सेटअप केलेला आहे त्यांनी, जिथे तुम्ही उभं राहून खूप सारे छान छान फोटोज काढू शकतात आणि तुमचा मेमरी बॉक्स फुल करू शकता. डू व्हिजिट मालवण तडका अँड सबस्क्राईब माय चॅनल.